तुम्ही नेहमीच सडेतोड आणि निर्भीडपणानं बोलण्यासाठी सगळ्यांनाच परिचय आहे अशा अपेक्षा आहे. हे प्रश्न सभासदांच्या मनातले आहेत आणि त्याचीही उत्तरं तुम्ही कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तरं द्याल ही अपेक्षा आहे. निश्चित. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही अनेक सभासदांच्या गाठीभेटी घेत आहात, तर कोणता अजेंडा घेऊन तुमचं पॅनल हे सभासदांच्या समोर चाललेलं आहे? मुळात दोन तीन विषय आहेत. आमचा प्रमुख अजेंडा होता की पहिला तर निवडणूक होऊ नये, ही निवडणूक राष्ट्रवादीनं लादलेली आहे हे सभासदांना आम्ही पटवून सांगत आहोत आणि ते सभासदांपर्यंत पोचलेलं आहे. हा कारखाना अडचणीत असताना या कारखान्यावर निवडणूक खर्च होऊ नये, सभासदांच्या मनात या कारखान्याप्रती अविश्वास निर्माण होऊन सभासदांनी इतरत्र ऊस घालू नये आणि अडचणीत असलेला कारखाना सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन आपापल्या परीनं जे काही योगदान देता येतं ते योगदान देऊन हा कारखाना अडचणीतून बाहेर काढावा अशी आमची एक प्रामाणिक भूमिका होती. यामध्ये आम्हाला किती सत्तास्थान असणार आहे किंवा पदाचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे यामध्ये आम्ही काय फार खोलात गेलो नव्हतो, त्यामुळे ही निवडणूक त्यांनी लादलेली आहे. त्याचबरोबर हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आज जे व्हॅल्युएशनपेक्षा जास्तीचं कर्ज झालं आहे त्याच्यामुळं हा कारखाना येत्या काळात केवळ KDC बँकेच्या कर्जाने चालू शकणार नाही आहे, त्यामुळं त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबरच राज्यात MSC बँक असेल किंवा NCDC माध्यमातून त्याला एक मदत पॅकेजची गरज आहे ज्याच्यामुळे लाँग टर्म 15 वर्षाचं मुदत मिळेल आणि व्याजदरसुद्धा कमी होतील, तरच हा कारखाना टिकू शकणार आहे. आणि ते मिळवायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेचा उपयोग व्हावा म्हणून त्याही मंडळींना सोबत घेऊन करावं अशी आमची भूमिका होती.